नारायण नारायण। युगानुयुगे या जगावर अनेक संकटे आली आणि वेळोवेळी देवांनी या पृथ्वीवर जन्म घेऊन जगाला संकटांपासून मुक्त केले। असेच एक युग आले या भूतलावर असुरांनी आणि राक्षसांनी हाहाकार माजवला होता। सर्वत्र जाळपोळ, मारामाऱ्या आणि अत्याचार चालू असताना देव मात्र हतबल झाले होते। या सर्वांना संकटातून वाचवणारी एकच महाशक्ती होती आणि ती म्हणजे देवादिदेव सर्व शक्तिमान श्री शंकर भगवान। म्हणून मी नारद मुनी या भूतलाला वाचवण्यासाठी भगवान शंकरांकडे मदतीची याचना केली। नारायण नारायण, हे भगवंता, हे सर्व शक्ती, हे प्रभू, भूतलावर इतके हाल अत्याचार सुरू असताना, असुरांचे साम्राज्य सर्वत्र पसरले असताना तुम्ही इतके शांत कसे? उघडा उघडा ते त्रिनेत्र आणि भस्म करा त्या असुरांना। हे देवादि देवा, सर्वच देव हतबल झाले आहेत, सर्वांचेच लक्ष तुमच्याकडे लागले आहे। तेव्हा या भूतलावर अवतार घेऊन या संकटांपासून संपूर्ण जगाला वाचवा ही विनंती घेऊन मी आपल्याकडे आलोय। तथास्तु। महाशक्तीच्या मनात काय होते कोण जाणे। इकडे देवकन्या अंजनी बागेतील फुले वेचत होती। अतिशय सुंदर नाजूक अशी युवती, फुलपाखरांना भ्रमरांना देखील मोहिनी घालेल असे तिचे रूप होते। त्याच बागेत भ्रमण करणाऱ्या पवन देवाची नजर अंजनीवर पडली आणि तिचे अप्रतिम लावण्य पाहून तो भारावून गेला आणि क्षणाचाही विचार न करता त्याने अंजनीला आलिंगन दिले। पवन देवाने केलेल्या या कृतीने रागाने लाल झालेल्या अंजनीने शाप देण्यासाठी आपला हात उगारला। हे पवन देवा, हे कृत्य करताना तुला शरम वाटली पाहिजे होती। मला स्पर्श करून अपवित्र केल्याबद्दल दंड स्वरूप मी तुला असा शाप देते की। नारायण नारायण। हे देवकन्या अंजनी, क्षमा कर या पवन देवाला, यात याचा काहीच दोष नाही। ही तर त्या प्रभू शंकराची लीला आहे। या जगाला असुरांच्या अत्याचारापासून मुक्त करण्यासाठी स्वतः प्रभू नीळकंठ तुझ्या पोटी जन्म घेणार आहेत। तेव्हा पवन देवाच्या दिव्य प्रेमाचा परिणाम स्वरूप तुला तो पुत्र प्राप्त होईल। तो अतिशय बलवान, बुद्धिमान आणि कीर्तिमान देखील होईल। प्रणाम मुनिवर। नारायण नारायण। अशा प्रकारे अंजनीने पवन देवाला क्षमा करून प्रेमे भावे आलिंगन दिले आणि त्या महाशक्ती मारुतीचा जन्म झाला, जो भविष्यात हनुमान या नावाने प्रसिद्धी पावला। बाळ माझा सुनो दासा साजी राग बाई, देव करो या बाळाला दृष्ट लागू नाही। लक्ष तारा तू जसा आकाशीचा
Oh,
अवती सारी नवती उंच झाड ही वाटे गवती अवती भवती सारे नवती उंच झाड ही वाटे गवती सुई 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 हो जय जय हनुमान की जय हनुमानाला आपल्यातील अद्भुत शक्तींची प्रचिती आल्यावर नटखट बाललीलांना ऊत आला. सोड माझी दाढी सोड. Yeah.
फळ आंबट निघाली, मला अजून फळ दे ना. ए हनुमाना, मला अजून फळ दे ना. वेणू तू रडू नकोस, मी तुला सगळ्यात मोठं फळ आणून देतो. हा ते बघ तिकडे. अरे हे काय, हनुमान तर सूर्याला घेतल्याशिवाय थांबणारच नाही असं दिसतंय. आणि असे झाले तर काहीतरी भयंकर घडेल. कोणीतरी याला थांबवायला हवे. नारायण नारायण. कोण आहे हा जो माझ्यावर चाल करून येतोय? हा तर एक बालक आहे. एक बालक असून मला पकडण्याची चेष्टा करतोय. थांब, अशी अद्दल घडवतो तुला? हे राजन वाचवा सृष्टीला. नारद मुनी, अहो इतकं घाबरायला काय झालं? नारायण नारायण. हे इंद्रदेवा, तो बाल हनुमान कसला बालहट्ट घेऊन बसलाय पहा. त्या सूर्याला फळ समजून तोडायला निघालाय. आणि असे घडले तर अनर्थ होईल महाराज, अनर्थ होईल. तुम्ही घाबरू नका मुनिवर, मी आत्ता जातो आणि त्या बालकाचा चांगलाच समाचार घेतो. पवन देवा वाचवा आपल्या पुत्राला. काय झालं नारद मुनी? अहो, साक्षात सूर्याला पकडण्यासाठी निघालेल्या आपल्या पुत्राला रोखण्यासाठी खुद्द इंद्रदेव चाल करून जात आहेत. नाही नाही नाही, हे शक्य नाही, हे शक्य नाही. हनुमाना हनुमाना, थांब थांब हनुमाना हनुमाना, असं करू नकोस रे. अरे माझं ऐक. इंद्रदेवा क्षमा करा त्याला, तो एक बालक आहे. एवढा छोटासा बालक असून सूर्याला पकडण्याची चेष्टा करतोस? थांब, तुला तुझ्या सर्व शक्तींपासून वंचित करतो. या अस्त्राने तुला तुझ्या सर्व शक्तींचा विसर पडेल.
हनुमाना माझ्या बाळा, अरे अरे काय झालं, काय काहीतरी बोल ना, काहीतरी बोल। एका छोट्या बालकाची दया न येणाऱ्या या निर्दयी इंद्राची मिजास उतरल्याशिवाय मी राहणार नाही। आत्ताच्या आत्ता या भूतलावरील सर्व प्राणवायू मी काढून घेतो। नारायण नारायण, हे इंद्रदेवा अनर्थ झालाय। पवन देवांनी रागाच्या भरात भूतलावरील वायू काढून घेतलाय, त्यामुळे माणसे गुदमरू लागली आहेत, जनावरे मरू लागली आहेत, झाडे गळून पडली आहेत। पवन देवांना थांबवा, अन्यथा विनाश अटळ आहे। नारायण नारायण। काय म्हणताय मुनिवर? मी सर्व देवांना घेऊन आत्ताच्या आत्ता पवन देवांकडे जातो। दुःखी नाराज पवन देवांची मनधरणी करण्यासाठी सर्व देव एकत्र आले। कुबेर, सूर्यदेव, इंद्रदेव, ब्रह्मदेव, शिवशंकर आणि मी सुद्धा। नारायण नारायण, हे भूतलाचे प्राणदेवता, तुम्हीच जर असे रागावून सर्व प्राणवायू काढून घेतलात तर ही जीवसृष्टी जगणार तरी कशी? हे चंचल पवन देवा, रागाच्या भरात घेतलेला तुझा हा निर्णय अयोग्य आहे। जसा तू या जीवसृष्टीसाठी महत्वाचा आहे, तसाच सूर्य ही या जीवसृष्टीसाठी महत्वाचा आहे, आणि म्हणूनच सूर्याच्या संरक्षणासाठी इंद्राने तुझ्या पुत्रावर अस्त्राचा उपयोग केला। पण मी ब्रह्मदेव या बालकाला असे वरदान देतो की या बालकाला कोणीही मारू शकणार नाही, हा अमर होईल। तथास्तु। हे पवन देव, तुझा हा पुत्र अतिशय सामर्थ्यशाली आहे, पण त्याने या बालवयात केलेला आपल्या सामर्थ्याचा वापर अयोग्य होता, त्यामुळे मी त्याच्यावर अस्त्राचा वापर केला। पण आवश्यकता भासेल तेव्हा जर कोणी हनुमानाला त्याच्या अद्भुत शक्तींची आठवण करून दिली तर मात्र त्याच्यातील त्या शक्ती पुन्हा जागृत होतील। तथास्तु। हे बाल हनुमाना, बाल वयात केलेल्या या तुझ्या धाडसाला माझे वंदन असो। तुझ्या धाडसाचे आणि पराक्रमाचे तेज सर्वत्र पसरेल असा मी तुला आशीर्वाद देतो। तथा। हे शक्तिशाली बालका, वीर हनुमाना, तुझ्या हातून भविष्यात वाईट वृत्तींचा, असुरांचा आणि राक्षसांचा संहार व्हावा म्हणून वरदान स्वरूप ही गदा मी तुला भेट देत आहे। तथास्तु। जय बजरंग।
हे सर्वश्रेष्ठ सर्व शक्तिशाली देवादिदेवा महादेवा, तुमचाच अंश असलेल्या या बालकाला तुम्ही कोणतंही वरदान देणार नाही का? या तेजस्वी बालकाला आता कसल्याही वरदानाची गरज नाही, परंतु याचे पराक्रम आणि याची श्रद्धा भविष्यात शक्ती आणि भक्तीचे प्रतीक म्हणून कीर्ती मिळवतील असा मी याला आशीर्वाद देतो। तथास्तु। हे सर्व देवतांनो, या बाल हनुमानाचे सस्नेह वंदन स्वीकारावे। आपण बहाल केलेल्या या सर्व वरदानांसाठी मी आपला कृतज्ञ आहे। हे पिता स्वरूप महादेवा, मी भक्ती आणि शक्तीचं प्रतीक बनणार आहे असं आपण सांगितलं, तेव्हा मी भक्ती कोणाची करावी हेही कृपया आपण मला सांगावे। बाल हनुमाना, तू श्रीरामाची भक्ती करशील आणि श्रीरामाच्या सत्य असत्याच्या लढाईत तुझ्या भक्ती आणि शक्तीने विजय मिळवण्यास मदत करशील। हे शक्तीश्रेष्ठ, या भूतलावर श्रीरामाचे अनंत भक्त आहेत, त्यात मी एक, त्यात वेगळं ते काय? पुत्र हनुमाना, तू रामाचा अत्यंत लाडका भक्त होशील, तेव्हा स्वयं श्रीराम तुझ्या हृदयात स्थान पावतील। जय श्री राम। भीम रूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुति बनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीननाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका भजांगे उतली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नि काळरुद्राग्नि देखता कापती भये ब्रह्मांडे मायली नेणो आवळे दंत पंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे पुच्छते मुरळिले माथा किरटी कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिण नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंत्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे अनुपासोनी ब्रह्मांडा येवढा होत जातसे तयासी तुळणा कोठे मेरू मांदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धन धान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोनिया भूत प्रेत समंदाधी रोग व्याधी समस्तही नासती तूटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्र कळा गुणे
ರಾಮದಾಸಿ ಅಗ್ರಗಣು ಕಪಿಕೂಳಾಸಿ ಮಂಡಣು ರಾಮರೂಪಿ ಅಂತರಾತ್ಮ ದರ್ಶನೆ ದೋಷನಾತತೀ.